जागतिक महिला दिनानिमित्त राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने तालुक्यातील महिलांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. शासनाने महिलांना दिलेल्या 50% आरक्षणाचा फायदा घेऊन महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने काम केलं पाहिजे असं मनोगत पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी व्यक्त केलंय. जागतिक महिला दिनानिमित्त राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीने तालुक्यातील महिलांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलंय. 8 मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपलू, सौ सदावर्ते यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी सकाळी 11 वाजता तालुक्यातील महिलांना बोलवून त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांना सन्मानित केलंय. यावेळी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, विजयालक्ष्मी पंडित या संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेच्या पहिल्या भारतीय आणि जगातील पहिल्या अध्यक्ष, सुष्मिता सेन या पहिल्या भारतीय मिस युनिव्हर्स, सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका, सरोजिनी नायडू या पहिल्या महिला राज्यपाल, मदर तेरेसा या नोबेल पारितोषिक विजेत्या पहिल्या भारतीय महिला, किरण बेदी या पहिल्या भारतीय पोलीस सेवा महिला अधिकारी, तसेच प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती, अशा विविध पदांवरती महिलांनी उत्कृष्ट कामगिरी करून महिला ही कमकुवत नसून सक्षम असल्याचं सिद्ध केलंय. शासनानं महिलांना दिलेल्या 50% आरक्षणाचा फायदा घेऊन महिलांनी पुरुषांच्या बरोबरीनं काम केलंय. यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 8 मार्च त्यासाठी सगळ्या महिलांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा, पोलीस डिपार्टमेंटकडून हार्दिक शुभेच्छा. आज 21वं म्हणजे आज मला एवढंच सांगायचं आहे की 21व्या शतकामध्येही महिला सबलीकरणासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. कधी महिलांना समान वेतन मिळवण्यासाठी लढावं लागतं, तर कधी त्यांना त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबावे म्हणून लढावं लागतं, तसेच आजच्या काळामध्ये स्वतःला जन्म घेण्याच्या हक्कासाठी सुद्धा त्यांना लढावं लागतं. समाजात आपण म्हणतो की एखादी स्त्री जर घराच्या चौकटीत राहिली तर ती अबला होते आणि चौकटीच्या बाहेर गेली तर ती सबला होईल, तर तसं काही नसतं. चौकटीच्या बाहेरची स्त्री आणि चौकटीच्या आतील स्त्री यांचा सामाजिक दर्जा जर एक झाला तर महिलांचे सबलीकरण नक्कीच होणार. आणि आज महिला दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा, सगळ्या महिलांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. मनोज साळवे, सतीश फुलसुंदर, सी24 तास, राहुरी.